राज्य सरकारने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनवाणी घेण्याची मागणी केली होती या याचिकेवर आज सुनावणी झाली मात्र पाच सदस्यीय घटनापीठाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला त्यामुळे राज्य सरकारच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे जानेवारी महिन्यात या याचिकेवर सुनवाणी होणार असून मात्र आजच्या निर्णयावरून छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी काही प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे सर्व सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नाकार दिल्यानंतर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना भूमिका मांडली माझी सरकारला विनंती आहे मुलांचं फार नुकसान होतंय मुलांमध्ये आक्रोश निर्माण होते त्यांना पुढे काय करायचं कळत नाही तोपर्यंत इतर माध्यमातून त्यांनी कशी मदत करता येईल हे सरकारने युद्धपातळीवर निर्णय घ्यावे अशीही मी विनंती करतो मराठा समाजाच्या लढाईपेक्षा हा न्यायप्रविष्ट विषय आहे पंचवीस जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय होईल किंवा अंतिम सुनावणी होऊन निर्णय येईल असं संभाजीराजे म्हणाले मी असं म्हणणार नाही की रोहितगी आणि इतरांनी आपली बाजू चांगली मांडली नाही असं मी म्हणणार नाही रोहितगीसह सर्व सहकाऱ्यांनी जोमाने बाजू मांडली पण बाजू मांडत असताना पुढची तारीख का मागितली हा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसाला समजले नाही पुढची तयारी करायची म्हणून पुढची तारीख मागितली का दुसऱ्या कुठल्या विषयासाठी मागितली हे मला काही कळलं नाही पण तोपर्यंत सरकार या मुलांसाठी काय करणार आहे काय मदत देणार आहे या सरकारनं सांगावं आज महाविद्यालय सुरू झाले आहेत ही सुनवाणी पुढे किती दिवस चालणार माहिती नाही माझ्या डोळ्यासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत सरकारने भूमिका स्पष्ट करावी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे कालही ते सकारात्मक दृष्टिकोनातून माझ्याशी बोलले मोठेपणा दाखवत स्वतःहून फोन करून चर्चा केली सगळं मान्य आहे पण पुढे काय करायचं हे सरकारनं सांगावं असं सांगत संभाजीराजेंनी सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ